वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथील राधाकृष्ण कॉम्प्युटर एज्युकेशन तर्फे संविधान दिनानिमित्त मार्गदर्शन सोहळा व भीमगौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा राधाकृष्ण कॉम्प्युटर एज्युकेशन तर्फे बाबासाहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवणाऱ्या भीमगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो। यावर्षी आशिष धोंगडे यांना देण्यात आला व संविधान प्रचारक आशिष धोंगडे यांनी बोलताना भारतीय संविधान हे भारतीयांचे प्राण आहे असे सांगितले। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अंबादास खडसे, कुणाल भेले, माननीय प्रवण राहुटिया, चंद्रशेखर डोईफोडे, जिल्हा परिषद सदस्य वाशिम निखिल धोंगडे, सामाजिक कार्यकर्ता श्रीकांत ठाकरे, विशाल घोडे, पंचायत समिती सदस्य सौ रेखाताई जवंजाळ, सरपंच प्रमोद फुके, शिक्षक श्रीकृष्ण श्यामसुंदर, प्राध्यापक मोहम्मद शेख, हरुण शेख, तंटामुक्ती अध्यक्ष प्रमोद ठाकरे, पोलीस पाटील यांची उपस्थिती होती। संविधान व सन्मान चिन्ह देऊन आशिष धोंगडे यांना भीमगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल ठाकरे उपसरपंच यांनी केले व कार्यक्रमाचे आयोजन राधाकृष्ण कॉम्प्युटर एज्युकेशनचे संचालक विशाल ठाकरे यांनी केले होते। भीमगौरव पुरस्कार सोहळा या कार्यक्रमाला बेंबडा गावामधून बहुसंख्य लोकांची उपस्थिती या कार्यक्रमाला होती। अशा प्रकारे हा भीमगौरव पुरस्कार सोहळा संपन्न झाला। एमसीएन न्यूज करिता बाळासाहेब नेरकर।